अंगूरी रात प्याले मदनाज रूप सुंदरा जनु इंद्राची अप्सरा गुलजार नार देखनी नखरे लटक चांदनी फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलकंद खेळवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलकंद खेळवा फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलकंद खेळवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलकंद खेळवा. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि हसताय ना? हसलंच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम तुमच्या आवडत्या थुकरटवाडीच्या या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, गेल्या दोन भागांमध्ये महाराष्ट्राच्या या लाडक्या अप्सरांना आपण भेटत आहोत. आजच्या भागात सुद्धा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. हा, तर सुरेखाताई परत एकदा तुमच्याकडे येणार आहे. अनेक फॅन्स असतील तुमचे, अनेक किस्से असतील. मी एक किस्सा ऐकला, खरा खोटा तुम्ही सांगा. ऑडियन्स कधी कधी वेगवेगळ्या पद्धतीनं गोष्टी तुम्हाला देत असतो. मी असं ऐकलंय की एकदा कोणीतरी 5 रुपयाचा ठोकळा फेकून मारला होता. तो काय किस्सा आहे? पंढरपूर. हा, पंढरपूर ही होती तेव्हा. म्हणजे अच्छा, पंढरपूरला एक ठोकळा असा आला की शेवटचं गाणं होतं आमचं, असेल कोठे ऋतुला काटा रवी माझ्या तळपायात लाडी गोडीनं जाऊ द्या सोडा जाऊ द्या सोडा. तर तो ठोकळा आहे ना, माझं पहिलं कडवं झालं आणि मध्यंतरातच तो आला. म्हणजे मी गाणं सुरू केलं असेल को तुम्ही फिरवता पाठी वरती हात याचा बोभाट होईल उद्या मला लवकर घराकडे जाऊ द्या. एवढं गायलं आणि आला ना ठोकळा 5 तो इथच आपळावरच बसला होता आणि इथं लागल्यानंतर तो खाली पडला ठोकळा. पण मी माझं गाणं नाही सोडलं. इथून असं रक्त माझं पूर्ण साडीवरती चाललं होतं, पूर्ण चाळावरती पण रक्त आलं. आणि तेवढं गाणं संपवलं हे आणि मग मी ते सगळी तिथं पट्टी वगैरे तोपर्यंत इकडं गाणं संपेपर्यंत एक डॉक्टर मधीच म्हणजे अर्ध्या रस्त्यात होता, त्यांनी पट्टी बिट्टी लावली. मी वा वा, ज्याला म्हणतात असल कला, न थांबता त्यांनी ते गाणं पुढे सुरू ठेवलं. आता येणार आहे मी किशोरीजी शहाणे यांच्याकडे. अनेक महिलांना जो प्रश्न असतो तो किशोरीजी तुम्हाला मला विचारायचा. अनेकांना असं वाटतं की हे तर सुपरस्टार माणसं, ह्या हिरोईन्स असतात, मग ह्या कधी शॉपिंगला जातात का, बाजारात मंडईत जात असतील का, बार्गेनिंग कधी यांनी केलंय का, की बाबा मेथी एवढ्याला आणि मला एवढ्यालाच द्या, असं तुम्ही कधी करता का? असं त्या महिलांना नेहमी प्रश्न पडतो मला विचारायचं. मी सुपरस्टार नंतर एक गृहिणी आधी आहे, म्हणूनच विचारायचं मला हे. ते गृहिणी असल्यामुळे हा सगळ्याच जो हिशोब असतो तो रोजचा रोज करावाच लागतो. पण निश्चित हे तू म्हणतोस तसं की फळवाल्यांकडे मी जाते, म्हणजे फळं तर आपल्या रोजची लागतच असतात. तर फळवाल्यानं म्हणते की कितीला, तो म्हणतो 180 रुपये किलो. 180?
अरे परवा तर ते 160 ला दिलं होतं. पण 160 म्हटल्यावरती तो म्हणतो अच्छा भाभी आपके लिए ले लो. म्हटलं अच्छा ठीक आहे बा 20 रुपये वाचले. कुठून तरी एक छोटासा एक आनंद मिळतो का कोण जाणे. तो आहे तो गृहिणीचा आनंद असतो तिच्या मनामध्ये. खरे खरे खरे. पण त्यांनी ओळखल्यावरती काय रिएक्शन असते? बरेचसे ओळखत असेल तुम्हाला, तुम्ही आहात म्हणून. सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह आहे ते सगळ्यांनाच माहिती असतं. तर ते आपल्या प्रेमानं मग देतात कन्सेशन. रोजचे गिरायचे. वा खूप छान वाटते की आज तुम्ही सगळ्या जणी इथे आलेल्या आहात. काय तुमचे बरेचसे फॅन्स तुम्हाला भेटत असतील. एक फॅन तुम्हाला खास इथे भेटायला येणार आहे. मदन छपरी असं त्यांचं नाव आहे. मला माहित नाही ते कोण आहेत आणि त्यांचं तुमच्याकडे काय काम आहे. तर बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे. तुम्ही आहे का या फ्रॉम हाऊस मध्ये? कुणी आहे का? कोण आलंय रे? नमस्कार 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 नमस्कार. आलात तुम्ही? आत आलात? हा गेट मधून आता चालू. कुत्र्यांना नाही धरलं तुम्हाला आमच्या? नाही म्हणजे असले आयटम तू लगेच धरतो आमचा कुत्रा. आळशी झाला हल्ली कुत्रा. अच्छा तो चेक करतो ना. अच्छा अच्छा. त्यांनी चेक केलं की त्याला चेक मिळतो. म्हणून त्या असल्या आवाजातच एक्सपर्ट आहे. वाव वाव टाव टिव याच्यात सगळं त्याचं करिअर घडलेलं आहे. त्यात बघतोय की आम्ही बघतोय टीव्ही घ्याला. नाही ती वाजवतो त्याला. वाजवतो त्याला. मला वाटत मी हवा उद्या पण बघत. याला बघता म्हणजे त्याचे लय कॉन्फिडन्स वाढायला हळूहळू. त्याला बघता म्हणजे लय प्रॉब्लेम होईल मग पुढे पुढे. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय नाव काय आपलं? माझं मदन छपरी. नाही नाही तुम्ही काय आहात ते विचारत नाही मी. नाव काय तुमचं? नावच मदन छपरी. अच्छा अच्छा अच्छा. नाव मदन छपरी. कुठं आला आपण? लंडन वाडी. लंडन वाडी बुद्रुक. अच्छा अच्छा अच्छा. आज कस काय इकडे येणं केलं? नाही मला कळलं की तुमच्या फार्म हाऊस मध्ये आज लय सुंदर सुंदर लावण्य आयटम येणार आहे. म्हणजे लावण्य महिला येणार आहेत. काय आलेल्या आहेत? बसलेल्या आहेत सगळ्या. नमस्कार नमस्कार. सूर्यका ताई साक्षात. वा वा बरं वाटलं. बघा ताई तुम्हाला सांगतो आमच्या गावातले लय फॅन आहेत तुमचे. अहो ताई तुमचं ते आहे ना आला का बाण लय फेमस आहे. आमच्या गावातले एक जण तुमचा प्रत्येक शो बघतो माहितीये का. म्हणजे पहिल्या रांगेतली तिकीटच बुक करतो. एवढे बाण घुसलेत ना त्याच्या विचारू नका. 1200 तरी असतीलच. होय ना. आता काय करतो तो माणूस? आता तो काय करत नाही. आम्ही त्याला चाळण म्हणून वापरतो बुंदी पाडायला. वा वा इथं सुंदर सुंदर महिला आली. लग्न झालंय तुमचं? कुठे काय संधी आहे तुम्हाला? नाही तो एवढा कॉन्फिडन्स काय मला कळतच नाही तुम्हाला. बाबा मी पोरगा यांचा पोरगाय शेजारचे. म्हणजे शेजार शेजारचा शेजारचा पोरगाय. शेजार तुम्हाला पप्पा का म्हणतोय? त्याला माझाच लढा जास्त. त्याची आई पण म्हणती माझ्यावरच गेलाय. तुमचा काका काका मी की नाही यांचाच पोरगा आहे. कशावरून तू त्यांचा पोरगा रे? हे बघा ना माझ्याकडे त्यांच्यासारखीच मिशी आहे. मग तू खिशात घेऊन का फिरतो ती? मी लहान आहे ना. मिशी मला मोठे पण येणार. हो आणि मग कॉमेडी कवा येणार? तिथं आपल्याला आता पण येत नाही. मोठे पण येईल का नाही ह्याचं आम्हाला टेन्शन आहे. हो काका मी सतत सतत माझा अपमान नका ना करू. अरे मग बाळा तुला पेमेंट करायचं कशाचं? नक्की कशासाठी पेमेंट करायचं मला प्रश्न विचारतील ना लोक. ते पण आहे. बघा कॉन्फिडन्स बघा. अपमान करा पण मला पेमेंट करा. आहे की नाही? हो
तुमचा स्पर्ग आहे त्याच्याकडे, मिशी पण आहे तुमच्यासारखी. गंमत केली हो मी. अच्छा, नाही म्हणजे त्याला आईची आठवण येऊ नये म्हणून मी प्रार्थना अशीच दिसायची ह्याची आहे. तिच्याकडे बघितलं ना की मला माझ्या बायकोची आठवण येते, अशीच दिसायची. टवका हे आपलं टवा का नाही भेटला, टवा याची आई गेली टवा. अजून संधी आहे गमसा, अजून संधी आहे. कशी निघेली ह्याची आई? सलग 2 मिनिट नेहा खानचं मराठी ऐकलं आणि 3 मिनिटाला गचकन गेली. तुमच्यामुळं गेली माझी बायको. आता तुम्ही भरून द्या. हो, त्या कसे काय भरतील, त्या होतील ह्याची आई. बसा, काय चाललंय तुमचं इथे आल्यापासून? पोरासाठी दादा, पोरासाठी प्रार्थना. ह्याला आईची लय आठवण येते. नाही येत. येते. नाही येत. अरे येते. नाही येत आठवण. किती जीवतळ मळतोय हा, काय ऐकलीस तुम्ही आई? त्याला आईची खूप आठवण. बघायची तुम्हाला आठवण. आठवण बघितली आठवण. गप्प बसा, तिथे कशाला आला ते पहिल्यांदा मला सांगा. आता ते कळलं, ते आई बी सगळे प्रकरण बाजूला ठेवा. तुमची काम काय तेवढं पहिल्यांदा सांगा. काम असं आहे की आमच्या गावाला दरवर्षी कार्यक्रम असतो, तर गाववाल्यांनी सगळी वर्गणी काढून मला पाठवले कार्यक्रम ठरवायला. म्हणजे कार्यक्रमाची सुपारीच घ्यायला म्हणा ना तुम्ही. अच्छा अच्छा, कुणाला न्यायचं? सुरेखाताई पुणेकर यांचा कार्यक्रम ठेवायचा गावाला. अच्छा, लावण्यांचा? लावण्यांचा कार्यक्रम. पण ते आता कसं करतील, सध्या सिच्युएशन कशी आहे, बाहेर कार्यक्रम नाही करू शकत ना, गर्दी नाही होऊ शकत ना बाहेर. नियम किती कडक आहेत? नाही नाही, सगळे नियम पाळणार आपण, गर्दी अजिबात नसणार आहे. किती प्रेक्षक असणार? मी एकटा. म्हणजे मी मोबाईलने त्यांची लावणी शूट करणार आणि आजच्या गावाला लाईव्ह दाखवणार. अच्छा अच्छा, हा असं करताय. असे असं अजिबात होणार नाही, ते असलं काही करणार नाहीत. आता कोविड मध्ये असलं काही कार्यक्रम वगैरे ते करणार नाहीत. या तुम्ही. अहो असं कसं, काहीतरी ठरवून गेलो असतो ना, दुसरी कोण आहे का बघा ना. काय होणार नाही, तुम्ही या बघा ना, कुणी असेल तर बघा ना. आता कोण येणार पुढच्या एपिसोडला? सोनाली कुलकर्णी येणार, त्या आल्यात आमच्याकडे, विचारू का? काय सोनाली कुलकर्णी? हो काय सांगताय, विचारा की. बजेट किती आहे तुमचं? बजेट हे 1 लाख? नाही नाही, 5,000. आणि सोनाली कुलकर्णींना मी विचारू. विचारा की. येणार का? हा बघा, तुम्ही म्हणता म्हणून विचारतो, मला माहित नाही येतील नाही येतील, शेवटी त्यांच्यावर आहे. ओरा सोनाली कुलकर्णी येणार, तुला सोनाली कुलकर्णी सारखी आई मिळणार. नशीब काढलंस तू. थांबा थांबा, फोन लावलाय मी, ह्या ऐकतील तर पळून जातील, तिथनं पळतील. हा हॅलो सोनाली, हा हा हा. नाही, एक कार्यक्रमाची रिक्वायरमेंट होती. हा एका गावात तुम्हाला जायचं आहे का उद्घाटनाला? हा तुम्ही जाल का? 5 ऍडव्हान्स आहे. जाऊ दे, माणूस चांगला आहे. हो म्हणताय, अभिनंदन. येत आहेत, येत. या या मॅम, या. हो मी ऍडव्हान्स घेतो, ऍडव्हान्स द्या. कोण आहे? सोना. तुम्हाला असं नाही वाटत का त्याला पॉलिश करायची गरज आहे? कोण आणले? सोनाली कुलकर्णी. तुम्ही म्हणालात ना सोनाली कुलकर्णीना न्यायचं, त्या सोनाली कुलकर्णी आहे. अशा तुम्ही पेमेंट किती दिलंय? 5,000. त्या ओरिजिनल कशा येतील मला सांगा. नाही, ह्या पण चांगल्या ऍक्टर आहेत आमच्याकडे, येतात 2-3 वाक्यासाठी. त्यांचं नाव सोनाली कुलकर्णी, ते येतील तुमच्या बरोबर. हे बघा मॅडम, ऍडव्हान्स मिळालाय, तुम्ही जायचं आणि तुम्ही यायचं. हा ऐका ना माणसं, माझं ऐका ना. हे बघा, मी तुम्हाला अजून 5,000 देतो. येस, पण प्लीज तुम्ही येऊ नका. असं कसं ऍडव्हान्स घेतलं की आम्ही येतोच कार्यक्रमाला? ठीक आहे, मी अजून 5,000 देतो, पण प्लीज तुम्ही येऊ नका. नाही नाही, आता तर ट्रिपल ऍडव्हान्स आलाय, म्हणजे मी येणारच कार्यक्रमाला. अजून 5,000 देतो.
पण प्लीज तुम्ही येऊ नका. मराठी गे नाही आहे. येस हे कुठे गेलंय माझं पोरग. लवकरदा येतात ते लगेच. नाही नाही चालतात ते लगेच. गेले. वा 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 किती आहेत. 40,000 गेला तो आणि स्किट संपत आले. आता नका पंच काढू. चार पाकिट पाच पाचची किती झाले. 37 असं का. मस्त तू चांगलं काम केलेलं आहेस. थँक्यू. परत असा माणूस आला की लगेच यायचा सोनाली कुलकर्णी म्हणून. हे चार पाकिट 3 माझी आणि हे पूर्ण भरलेलं पाकिट तुझ. 5 ठीक आहे. पॅक अप हिज. आता मेघा तुझ्याकडे येणार आहे. तुझ्या सुद्धा बाबतीत असे अनेक फॅन्सचे किस्से घडले असतील. लावणी हा तुझा सुद्धा प्राण आहे. अनेक वर्षे तू करतेस सिनेमांमधून सुद्धा तू लावणी सादर केली आहेस. अभिनय करतेस तू. तुला काय वाटतं की आता लावणीमध्ये काय काय बदल घडत चाललेत. बदल ते एवढे घडलेत की म्हणजे आमच्या अपेक्षेच्या बाहेर गेलं ते सगळं. की आम्ही चित्रपटात पाहिलेली लावणी स्टेजवर आम्ही जेव्हा सुरेखाताईंबरोबर होतो ती पाहिलेली लावणी आणि आत्ता करत असलेल्या मुली लावणी त्याच्यात जमीन अस्मानाचा फरक जाणवतो. कारण ऑफकोर्स चित्रपटाचा ह्या कलेवर बऱ्यापैकी परिणाम झालाय. खूप परिणाम झालाय. तर आता आम्हाला जेव्हा लावणी पाहायला बसतो आम्ही किंवा रियालिटी शोज बघतो तेव्हा असं वाटतं की अरे म्हणजे लावणी सोडून बाकी सगळं होतं. अशा सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आम्हाला. पण आम्ही इतक्या ह्यानी जोमाने जो पाय रोवलाय ना तिथे की ती हलवू देणार नाही आम्ही. ती परंपरा आमची लावणीची जी आहे ती कधीच आम्ही तिला डगमगू देणार नाही. काही अशा मुली आहेत नवीन ज्या खरंच लावणी शिकतात आणि शिकण्यासाठी फोन करतात. इंटरनॅशनल लेवलपर्यंत ते आज आउट ऑफ इंडियामधनं मुली येतात शिकायला. तर होईल होईल आणि आम्ही आहोत त्यामुळे. तुमची आणि यांची वेगळी ओळख आहे. अनेक किस्से तुमच्याकडे असते तिच्या बद्दलचे काय सांगाल. मी सांगते त्याचा किस्सा. अच्छा स्वप्नीलचे तुमच्याकडे. स्वप्नीलचा हा. आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. नंतर आम्ही मी रेशम वगैरे आम्ही एकत्र होतो. मी हा 5-7 लोक गेलो होतो. मग एका गाडीत मी रेशम आणि आम्ही एकत्र निघालो एका गाडीतनं. रेशम मस्त मागे डाराडूर झोपली. आम्ही दोघेच कंपनी द्यायला मी ह्याला कंपनी द्यायला हा ड्राईव्ह करत होता. आणि मग काय आमची गाणी किस्से बरंच काय आम्ही इतके हसत होतो इतके हसत होतो. आणि मग एका ठिकाणी आम्ही चहा प्यायला वगैरे थांबलो. चहा पिऊन परत गाडीत बसलो. परत निघालो. हा इतकं सुंदर गाणं गात होता. तर ते गाणं गात गात आम्ही इतके रमलो होतो ना. आणि नंतर बोट दिसलं. इथले काय कुठे चाललोय आपण. आम्ही कोल्हापूरवरनं निघालो होतो टुवर्ड्स मुंबई. आणि बघतो तू कोल्हापूर येत आहे. आम्ही तंद्री चहा प्यायला ते थांबलो की अरे इकडे समोर चांगला चहा मिळतो समोर चांगला. माझ्या खायची सवय तुला माहितीये. म्हणून आम्ही युटर्न घेऊन चहा प्यायला थांबलो. चहा प्यायला गप्पा तंद्री गाडीत बसलो बाहेर पडलो दिसायला लागलो. परत गाणी गप्पा किस्से वगैरे एक पण लागलं की कोल्हापूर परत 65 कोल्हापूर परत चाललं. आता येणार आहे या बाजूला स्वप्नील सर. तुमची आणखीन एक मैत्रीण इकडे बसलेली आहे. आणि तुम्ही दोन सिनेमे केलेत ना एकत्र का. तीन दोन सिनेमे. मितवा आणि फुगे. हा मितवा आणि फुगे सुद्धा झालं. त्यामुळे हिचे किस्से तुम्हाला जास्त माहिती असतील. त्यामुळे आता मी सरळ स्वप्नील सरांनाच विचारणार आहे की हे टुंपा आहे नाव काय. मला काय कळत. तुम्ही दोघे टुंपा टुंपा करत मागापासून ब्रेक मध्ये. पण टुंपा तिचं लाडाचं नाव आहे. हा. आणि ते टुंपा नावाची गंमत अशी आहे की तिला कोणी टुंपा म्हणू शकत नाही. हा म्हणजे तिला कोणी टुंपा म्हणायचं हे ती सांगते. म्हणजे कसं पेट नेम निकनेम असतं ना आपलं ते असं लाडाचं नाव असतं. तर जी जवळची आपली लोक तीच म्हंटल पाहिजे ना. असं कोणीही येऊ नये टुंपा की हॅलो तू नाही म्हणू शकत तू प्रार्थना म्हणायचं मला. सांगितलं हॅलो तुम्हाला टुंपा नाही म्हणायचं तुम्हाला प्रार्थना म्हणायचं. घाबरला होता नाही तो सगळे एकत्र होते स्पॉट वर. टुंपा सो त्यामुळे टुंपा म्हणणारी काहीक लोकच आहे आयुष्यात. त्यातला स्वप्नील आहे. सिलेक्ट करते ती साधारणपणे महिन्याला एक सोडत असते. त्यामध्ये ती सांगते हे 10 सिलेक्ट आहे त्यांना टुंपा म्हणायचा अधिकार आहे.
पेपर मध्ये आपल्या टुंबाचं आलंय बरं का. तिला मी ठेवलेलं एक नाव आहे. कुठलं सर? BMR. BMR म्हणजे बेसिक मेराडा. बेसिक मेराडा. टुंपाचा मी किस्सा सांगतो तुला. आम्ही एका कार्यक्रमात गेलो होतो आणि तिकडे एका कार्यक्रमामध्ये एक अमुक एक व्यक्ती होता. तर मी म्हटलं होतं की तो जरा गडबड होता. तर मी म्हटलं होतं की टुंपा त्याच्या फार जवळपास फिरू नको. गडबड आहे, तुला अक्कल नाही, त्याच्या फार जवळपास फिरू नको, लांब राहा त्याच्यापासून. ओके 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 ओके. आणि पार्टी होती, 100-150 लोक पार्टीला होती. त्याच्यानंतर एक 20 मिनिटांनंतर त्या माणसाने तसंच काहीतरी बिहेव्ह केला असणार तिच्याबरोबर, किंवा प्रयत्न केला असणार आणि तिच्या ते लक्षात आलं असणार की गडबड आहे. तो माणूस बाजूला होता, टुंपा त्याच्या बाजूला होती. आणि 50 फुटावरून ती मला म्हणली, स्वप्नील स्वप्नील हा तसाच आहे. तो माणूस बाजूला असताना म्हणली ती, एक 20 फूट लांब होतो मी. तिथलं म्हणलं अगं पण त्याला सांगायची काहीच गरज नव्हती ना की मी तुला सांगितलंय. आणि मी त्याला नाही बोलले, मला हे आठवत पण नाही म्हणजे मी किती ते सहज बोलले असेल. तर मग टुंपाला अमुक करू नकोस किंवा अमुक कोणाला सांगू नकोस म्हणजे ती 2000% सांगणार. बाप रे असं खूप किस्से. त्यामुळे टुंपाला कुठे नेणं रिस्की, व्हेरी रिस्की. स्वप्नील इज लाईक माय, म्हणजे आपण म्हणतो ना, ही इज माय ऑल टाइम सोल्युशन फॉर एव्हरीथिंग. म्हणजे काहीही मला आयुष्यात, आता इतके वर्ष झाले मी काम करते, कधी काही नडलं, काही हवं असेल, काही गरज असेल, का काही मला कळलं नाही काय करायचं, काही डिसिजन घ्यायचं असेल, तर मी पहिले स्वप्नीला फोन करते की स्वप्नील तुला काय वाटतं, मी केलं पाहिजे का, काय करू आता पुढे. सो असे, त्यामुळे स्वप्नील असा, म्हणजे बाकी सगळ्यांसाठी तो मला नाही माहिती, पण माझ्यासाठी ही इज नॉट जस्ट माय फ्रेंड पण ऍक्च्युली मित्वा, हे जे टायटल आहे ना, त्याच्यासाठी करेक्ट. आता येणार आहे अक्षयाकडे. आता अक्षया कुठे होती इतके दिवस असं प्रत्येकाला. डॉक्टर तुला एक असं जनरली कसं एक फक्त सांगायचंय, म्हणजे विचार करून प्रश्न विचार दिला. बरोबर. कारण मी असं ऐकलंय की ती चिडली वगैरे तर खरी थोबाडीत वगैरे. हो असं मी ऐकलं. खरी? हो, म्हणजे ती चिडली वगैरे म्हटलं जर राग आला असेल तर मग ती थोबाडीत मारायची ऍक्टिंग वगैरे करत नाही, ती खरी मारते. कोणाला मारलं असं? मला माहिती नाही, माझ्या कानावर आलं. मी म्हटलं विचारून, जरा अंदाज घेऊन प्रश्न विचार. हे खरं आहे का अक्षय? नाही, खोटं आहे. असं होऊ शकतं कदाचित, म्हणजे असं झालेलं आहे की आपण सीन करत असतो आणि मग असं काही कुणाला मारायचं आहे किंवा काही असं दुखापत इजा होणार आहे समोरच्याला, तर आपण थोडासा विचार करतो ना, तर मग रिटेक होऊ नये किंवा, तर मी अशी मारायला गेल्यानंतर 1 मिनिट आधीच थांबते किंवा मी हसायला लागते, सॉरी सॉरी सॉरी, नको 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 वगैरे. तर एका पॉइंटला हे 3 रिटेक वगैरे झाले की चौथ्याला सगळे फ्रस्ट्रेट झालेले असतात आणि मग सगळ्यांचं असं काहीतरी माझ्याकडे लक्ष जातं की काय कर ना कर ना, आणि मग त्याचा मला राग येतो आणि मला असं होतं की मला जमत नाही असं वाटतंय का तुम्हाला? ओके, तुझी काळजी घेते समोरच्याची म्हणून मी मारत नाहीये. सो असा किस्सा असतो. आणि तो किस्सा आम्हाला सांगितलेला आहे नको रे, परत त्याला करत त्यानेच खाल्लाय जास्त मार. आणि हार्दिक पहिलवान त्यांनी मार खाल्ला हिचा, म्हणजे काय आता बघा काय. आणि त्याच्या लक्षात मार खाल्लेला म्हणजे हिचा हात काय असणार, काय असू शकतो बघा ना. मग त्यांनी इतके दिवस इतक्या कुस्त्या जिंकल्या आणि फटके हिचे खाल्ले, आता काय. हे जे शिक्षिका हे पात्र तू केलंस, यात निवड होण्यामागे काय कारण होतं? की तू स्वतःच एक अतिशय शिस्तीची अभिनेत्री आहेस म्हणून, कारण मी असं ऐकलंय की हिला अतिशिस्तीची आवड आहे. म्हणजे 11 वाजता एखादी गोष्ट 11 लाच झाली पाहिजे, म्हणजे तुला ती 11:05 वगैरे चालत नाही, चिडचिडच होते मग डायरेक्ट. नाही नाही, हे फक्त फुडी असण्याचं लक्षण आहे, हे फक्त खाण्याबाबतीत होत. अदरवाईज असं काही होत नाही. पण असं एखादी गोष्ट यांनी मला सांगितली आता की 7 वाजता आपण जाऊया, हा आपण केक खाऊया, आणि 7 वाजले आणि आपण कुठेही गेलेलो नाही होत, तर माझी चिडचिड व्हायला लागते की 7 म्हणाला होतात ना, मग का नाही झालं 7, आता जाऊयात, आत्ताच जाऊयात, हेच हवंय, आत्ताच हवंय. सो हे इमोशनली फुडी असण्याचा एक तोटा आहे. सो तेवढ्याच बाबतीत, अदरवाईज असं काही नाही. खाण्याच्या बाबतीत फक्त. आणि खाण्याच्या बाबतीत असं पण आहे की ती फार मग काही नियम पाळत नाही असं पण मी ऐकलेलं आहे. चमचे वगैरे हे फक्त टीव्ही मध्ये, बाकी सगळं टाकून मग ते पाहिजे तशा पद्धतीने ती खाऊ शकते. म्हणजे आजूबाजू तिथे फॅन्स असले तरी मग ती काही कोणाचं ऐकत नाही आणि स्वच्छ करावं लागत नाही डिश, ते सगळं स्वच्छ करते. आता मटण कसं नळी ठोकल्याशिवाय खाणार?
जिंकलास मैत्रिणी. कोणी पण समोर असेल तरी कोणाचा विचार करायचा आहे, आपण ठोकायचा येऊ द्या आवाज समोरच्यांना, आपण काय करणार. वा वा वा, तुला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर मंडळी आता आपण जातो एका कुटुंबात जिथे एका बहिणीला तिचा भाऊ खूप दिवसांनी भेटायला येतोय. तिच्या लग्नात सुद्धा हा नव्हता, त्यामुळे आपले भाऊजी काय करतात हे त्याला अजून माहिती नाहीये. बघूयात मग आता भाऊ कोण आहे आणि त्याचे भाऊजी काय करतात आणि ते एकमेकांच्या समोर आल्यानंतर काय गंमत घडणार आहे हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत स्नेहल शिदम, गायत्री दातार, उमेश जगताप आणि रोहित चव्हाण म्हणजेच बबन. विमान अंगात घुसल्यासारखं काय नसतेस. गप्प बसा तुम्ही. मला असं वाटतंय की मला ना पंख फुटलेत आणि मी आकाशात उडते. आकाशात विमान शोभत, बुलडोजर नाही. तुम्ही खूप वर्षांनी माझा भाऊ घरी येणार हो, म्हणून मी इतके खुश आहे. काय सांगतेस, तुझा भाऊ येतोय. वा 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 वा, आपण अशी खात्रीदारी करू ना. काय आपल्या लग्नाला त्यांचा विरोध होता ना, तुझ्या घरचं कुणीच आलेलं होतं. विरोध असणारच ना. मी त्यांना सांगितलं होतं माझा नवरा हेअर प्रोडक्टच्या मोठ्या कंपनीत कामाला आहे, पण नंतर त्यांना कळलं तुम्ही केसावर फुगे विकता ते. अगं पण काय झालं, आता एवढा मोठा बिझनेस चालू आहे आपला. हो, म्हणून तर मी खूप खुश आहे. आपली पोरगी कुठे आहे? सारखी मामा मामा करत असते, आहे कुठे ती? अगं गायत्री, अगं गायत्री. हजारे छोकरे भेजा ना ठोकरे, मला कशाला बोलवलं. अरे वा बेरिंग, बघू किती वेळ टिकते. अगं तुझा मामा येणार आहे. वाव, मामा येणार आहे माझा. अहो काय करताय. अरे दादा हा माझा नवरा आहे, काय चोरलंय यांनी. काय चोरलंय, तेच चोरलंय. माझ्या बहिणीचं हृदय चोरलंय. काय पुरावा आहे का तुमच्याकडे? अहो असं काय करताय, माझा भाऊ येतो. तुम्हाला सांगितलं नाही तुझा भाऊ पोलीस आहे म्हणून? मला पण आताच कळते, आपल्या लग्नाच्या वेळी तो ट्रेनिंगला गेला होता ना. आता भाऊजी असं घाबरू नका हो तुम्ही, आणि असं खाली बसू नका हो. मला असं बसलेला माणूस बघितलं का नाही अशी लाज घालू वाटते. घाबरू नका तुम्ही. नाही मी 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 कशाला घाबरतोय. दाजी दाजी, कोण आहे कोणी? अरे भाची आहे तुझी मुलगी, आमची कुलती. माझी भाची? हो, माझी बबडी एवढी माझी भाची. भलती गोड पोरगी आहे. दादा तू बस ना. आता बसायचं नाही, आपण खेळायचंय. माझी भाची खेळायचं म्हणतीय. बोल काय खेळायचं आपण मला. तू पोलीस आहेस ना? नाही नाही, ही कपडे घालून पीठ मागाय गावात फिरते. बोलते बाळा तू, पोलीसच आहे मी. पोलीस मामा बोल. ओके, मग तू पोलीस बन आणि चोर.
चोर माझे पप्पा बनतील आणि तू त्यांना पकड. काय गप्पस तू, काय काय बोलते तू? मी कसा चोर? चोर कसा? मी चोर कशाला ओरडते एवढं? नुसतं खेळायचंच बोलते ना ती. गप्प बस जरा. गायत्री तू आज जाऊन खेळ बेटा, मामाला आणि बाबांना आता चोर पोलीस खेळायचंय. बोलायचंय कशाला? बोलायचं बोलायची गरज नाही. कशाला बोलायचं? इतक्या दिवसांनी माझा भाऊ घरी आलाय, बोलणार नाहीयेत का त्याच्याशी? बोलतो ना मग. मी कुठे नाही म्हणलो. ओकेच काम आहे सगळं. मला सांगा कशाचा बिझनेस करताव तुम्ही? ड्रग्सचा. ड्रग्सचा बिझनेस आहे ना? चार ट्रक आहेत माझ्याकडे. गुडस कॅरियर. अच्छा, व्हेरी गुडस. तुमचं कसं चाललंय? माझ मी सध्या एका मिरची डॉनच्या शोधात आहे. काय झालं? ते तू मिरची डॉन म्हणलं ना म्हणून ठसका लागला त्यांना. म्हणजे नाही, म्हणजे काय की हिनं जेवणात मला मिरची वाढू का म्हणलं ना तरी ठसका लागतो. तरच एका कमान पाट्यावर लोड आलाय, तिरकं बसलंय. निर्मसा तुम्ही. ए दादा, ते मिरची डॉनला पकडायचा तपास कसा चाललाय रे तुझा? तपास तायडे, त्याला तपसायची कामगिरी जोरात सुरू आहे आणि त्याला त्या मिरची डॉनला मीच म्हणजे पकडणार. तूच तूच पकड त्याला. आणि एकदा का तो सापडला ना की असा लाते खाली तुडव ना त्याला, चांगली अद्दल घडली पाहिजे. गपस तू. गपस. लातेकडे काय तुला तुडव? काय लातेकडे तुडव? अगं काहीतरी मजबुरी असेल ना त्याची. काय सुगावा लागला का त्याचा काही फोटो वगैरे? काही फोटो नाही ना सापडला. काही क्लू आमच्या हातात आले. दादा नेमकं काय काय सापडले? त्याच्या हातातल्या बोटात वाघाची अंगठी आहे. त्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये एक सोन्याची चैन आहे. मामा मामा, मला मग काही सापडलं. चल तुझी बंदूक काढ, आपण बंदूक बंदूक खेळूया. भाऊजी. नाही नाही नाही, तुमच्याकडं बंदूक? भाऊजी मला सांगा, टिकल्या कुठं आहेत? कुठं आहेत टिकल्या? सेम टू सेम दीपवाळीत माझ्याकडे पण अशीच बंदूक होती. मी तर भयान फटाके वाजवायचं, साठ फाट साठ फाट साठ फाट. तर बाळा दादा, तूच पोलीस आहेस ना? आज पोलीस आहे नाही का मी? नाही, ती ओरिजिनल आहे. ती ओरिजिनल नाही ती. आवाज कुठनं आला मग? त्यानं वाजवलं, म्युझिक आहे ते. तूच वाजवलंस? चाले वा 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 वा, बऱ्याच दिवसांनी आलात, खूप छान वाटलं. हा मी छान. बसा बसा बाळा. अरे जेवणाला अजून वेळ आहे ना, तोपर्यंत चहा घे. तायडे खरं सांगू का, मला भूक जाम लागली. काहीतरी खायला असलं तर आण. अरे काहीच नाही आता खायला. आहे की बिस्किट आहे, थांब मी आणते. बघा मामाची किती काळजी आहे भाकीला बघा. अरे असू दे बाळा, किती घेण्याची पूर्गी आहे बघा. भिजलं नसल्यामुळे बोलते. कठीण आहे. कठीण? भाऊजी हे बिस्किट, बिस्किट सोन्याचं आहे. सोन्याचं बिस्किट कसं काय तुमच्याकडे? नाही हो, ते दोनच सोन्याचे बिस्किट आहेत. खूप गपडे गप तू. ती गोलगोल आहेत ना, ती खायची बिस्किट आहेत. हे सोन्याचे आहेत. काय माझी लेक आता मोठी होईल ना, तिच्यासाठी करायला लागतं. लेक म्हणजे शेवटी परक्याचं धन. इन्व्हेस्टमेंट म्हणून दोन सोन्याची बिस्किटं केली. नाही नाही,
एवढी सगळी डबा भरून येत आणि आतमधल्या कपाटामध्ये तर एवढी सगळी आहे. सोन्याची बिस्किटं कशी काय? चार ट्रक आहेत ना, त्यातल्या एका ट्रकचं जेवढं भाडं येतं ना त्याची फक्त सोन्याची बिस्किटं करून ठेवतो मी इन्व्हेस्टमेंट म्हणून. नाही पण चांगलं आहे, बरं का? चांगलं. बसा 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 बसा. मला माफ करा. सॉरी सॉरी भाऊजी. हा भाऊजी काय करताय काय तुम्ही? हे कॉन्स्टेबल आहे तू? बोला कॉन्स्टेबल भिवरे. बोला साहेब. एक महत्वाची खबर द्यायची होती साहेब. परवा जो साक्षीदार होता ना, अच्छा, ज्याने मिर्ची डॉनला पाहिलं होतं, त्यांनी जे वर्णन केलंय ना त्यानुसार चित्र बनवले, तर मिर्ची डॉनचं चित्र आता आपल्याकडे. यस. तेच तुम्हाला दाखवायचं होतं. बघू बरं. याला कुठंतरी बघितल्यासारखं वाटत. असं वाटतंय आत्ताच मी बोललो या माणसाबरोबर. मला बघू मामा. हे तर सेम बाबा आहेत. हे बघ. परवा रात्री घरी येताना असे चालले होते. आठव आठव. सेम. भाऊजी तुम्हीच मिर्ची डॉन आहात. मुझे याचा अर्थ तुमने आज तक मेरी बहन के आंखों में मिर्ची झोंकी है. धूल झोंकी है. भाऊजी. मामा ही के. थैंक यू भाऊजी. यू आर अंडर अरेस्ट. दादा दादा, अरे असं काय करतोस? इतकी वर्ष मी तुला राखी बांधली त्याचं हे फळ देणारच करे तुम्हाला? कायद्याने कर्तव्य दक्ष पोलीस आहे. हवालदार. यस सर. बेड्या ठोकायला. अरे दादा, यांना जर जेल मध्ये टाकलंस तर माझं काय होईल? या पोरीचं काय होईल? अरे मी माझ्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगायला तयार आहे. पण साली बुवा, माझी एक शेवटची इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा. ठीक आहे भाऊजी. हवालदार. यस सर. बाळा चल बाहेर थांबूया आपण. तसं नाही. मग अहो, मी माझ्या लेकीला खूप दिवसाला खाऊ घातलं नाही. दोन घास मला तिला खाऊ घालायचे होते. ठीक आहे, घाला खाऊ घाला. मी आणते बाळाचा. गायत्री. हवालदार यांच्या बेड्या खोला. थँक यू. गेट गेट. भाऊजी काय करताय? मला आता करताय काय? भाऊजी 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 भाऊजी. येस, आता येणार आहे उमाकडे. खरं तर तुझे आता प्रोमोज सुरू झालेले आहे, सगळ्यांना उत्सुकता आहे. कारण अग्गबाई सासूबाई आम्हाला खूप आवडलेली मालिका. आणि आता जसं की मागच्या भागांमध्येच आम्ही लोकांना सांगितलंय की उत्सव नात्यांचा नव्या कथांचा आहे, त्यानुसार या मालिकेत प्रचंड मोठा बदल घडलाय. बरोबर. मालिकेच्या नावापासून आता अग्गबाई सासूबाई अग्गबाई सुनबाई झालेली आहे आणि त्यातली तू सुनबाई आहेस. तुझं नाव शुभ्रच आहे. ही काय गंमत आहे? या प्लॅटफॉर्मवरून लोकांना सांगायचंय की कुठेही नाव तेच असलं तरी ती रिप्लेसमेंट नाहीये. म्हणजे आमच्या सिरियलची रूट जरी अगबाई सासूबाई मध्ये असली तरी ही कथा आता वेगळी आहे. काय पुढे गेलेलं आहे? म्हणजे ज्या आसावरीला तुम्ही आधी बघत होतात तर आता ती एका मोठ्या कंपनीची मालकीण झालेली आहे. त्याच्यानंतर अभिजित राजेंनी सगळी घरची जबाबदारी घेतलेली आहे. शुभ्रांनी आता आई पण स्वीकारलेलं आहे. आणि मला वाटतं आज आपला महिला विशेष भाग आहे, तर मला तेच सांगायचंय की एक महिला ही आई असते, मुलगी असते, तर तशीच शुभ्रा अनेक नात्यांमध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि प्रत्येक आई जशी स्वतःला विसरून ते कार्य करत असते, आई पण मुलगी सून, तर तशीच ती करते. आणि शुभ्राला असावरी आता या सगळ्यातनं बाहेर काढून पुन्हा एक स्वतंत्र गृहिणी, एक सक्सेसफुल वुमन म्हणून तिचा जो प्रवास आहे ती गोष्ट आहे अग्गबाई सुनबाईची. वा 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 वा.
यस, आता येणार आहे नेहाकडे. नेहा आता दिसते देव माणूस मध्ये. देव माणूस मध्ये वेगवेगळ्या नायिका दिसतात आपल्याला आणि त्या गायब होतात. तो देव माणूस त्या गायब करून टाकतो. आता सगळ्यांना टेन्शन आलं होतं की पुढची कोण, आणि अचानकपणे मग हिची एंट्री झाली. आतापर्यंत ज्या नायिका आल्या त्या थोड्याशा म्हणजे काय म्हणता येईल त्याला साडीतल्या वगैरे, ही डायरेक्ट जीन्स टॉप मध्येच एंट्री घेणारी वगैरे, अशी गाडीतून येणारी अशी एक शहरी मुलगी त्यामध्ये आम्हाला दिसली. आणि त्यानंतर आता ही वेगळ्या रूपात समोर आली आहे, कारण ही आहे एसीपी. हो, काय सांगशील. दिव्या जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, ब्रेव आहे, इंडिपेंडेंट आहे. शी नोज हाऊ टू टॅकल विथ पीपल. डिवोर्सी आहे, सो तिला आपल्या मुलीला कसं सांभाळायचं ते करता, आणि ड्युटी पण पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ तिला माहिती की दोन्ही वेगळे आहेत. आणि आता एक सिरियलमध्ये ती जे केसेस झालेले खूप मर्डर झालेले ते सॉल्व करायला आली आहे. आणि ही मालिका मरणार नाही, हे लोकांना मारणार आहे. मी मालिकेत मरणार, ती म्हणली मालिका मरणार नाहीये, मालिकेत ती मरणार नाहीये असं तिचं म्हणणं आहे. हो येस, ती जवळजवळ मालिका फोडली आता असं मला वाटतं. जी मराठीचं कुणी ऐकत असेल, अरे यार काय बोलतीये पोरगी असं झालं असेल की तुम्ही स्टोरी फोडली की काय. नाही, तुम्ही बोलले ना की सगळे मरत आहे, हा तर मी नाही मरणार म्हणजे. प्रश्न मी अगं मागच्या वेळेला मंजू आली होती ना, ती एक मरली होती. इतकी कॉन्फिडंट होती ती, म्हणाली मी साधारणपणे मंजू आहे म्हटल्यानंतर मी एक 6 महिने तरी काही मरत नाही. ती तिथून पुढच्या 6 दिवसात गायब झाली होती. तसं होऊ नये तुझ्या बाबतीत असं माझं मत आहे. खरं तर नेहा तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तू खूप चांगलं काम करतेस आणि पुढे पुढे तू हे काम करत राहा. तर मंडळी खूप छान वाटलं की महाराष्ट्राच्या या लाडक्या अप्सरा या 3 भागांमध्ये आपल्या या मंचावरती आल्या आणि खूप धमाल आली. आम्हाला खूप छान वाटलं. तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रवासासाठी या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आपण परत परत येत राहा, हा मंच आपलाच आहे. आणि आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात नवीन कलाकारांसह नवीन विषयासह याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.